नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयनवी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। या 8 जातींपैकी काही जातींचा आपण अभ्यास केलेला आहे। नाम, सर्वनाम, विशेषण याविषयी आपण आधी माहिती घेतलेली आहे। नाम म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाण यांना जे नाव ठेवलेलं असतं किंवा त्यांचं काल्पनिक नाव असतं त्याला म्हणतात नाम। उदाहरणार्थ हिमालय नाम आहे, नाशिक हे नाम आहे, चांदवड हे नाम आहे, जमीन हे नाम आहे, पर्वत हे नाम आहे, नदी नाम आहे। मग या नामाऐवजी जेव्हा आपण एखादा शब्द वापरत असतो तेव्हा त्याला सर्वनाम म्हणतात। उदाहरणार्थ तो डोंगर आहे, डोंगर हे नाम आहे पण तो हा आपण शब्द वापरला त्याला सर्वनाम म्हणतात। म्हणजेच नामाऐवजी जे शब्द वापरले जातात त्याला म्हणतात सर्वनाम। त्याचा, त्याची, तिचे, त्यांचा, माझा ही सगळी सर्वनामं आहेत। त्यांचे प्रकार आपण इयत्ता 6वीत शिकणार आहोत। त्यानंतर भाग शिकलो होतो आपण विशेषण। नामाबद्दल जे शब्द विशेष माहिती सांगतात, अधिक माहिती सांगतात त्यांना म्हणतात विशेषण। आता ह्या विशेषणांमुळे त्या नामाची व्याप्ती वाढत असते, त्या जास्त माहिती आपल्याला त्या नामाबद्दल मिळते। उदाहरणार्थ फूल हे नाम असेल तर सुगंधी फूल, सुगंधी फूल। शाळा हे नाम असेल तर सुंदर शाळा। गाव हे नाव असेल तर मोठे गाव, मोठे। म्हणजे त्या गावाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती मिळाली हे आपल्याला समजतं। आता आपण ह्या जातींव्यतिरिक्त पुढची जात, चौथ्या प्रकारची जात ज्याचं नाव आहे क्रियापद, याविषयी आपण अधिक माहिती करून घेणार आहोत। बघा, पहिलं उदाहरण बघा, मी क्रिकेट खेळतो। या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे मी क्रिकेट खेळतो। बघा, या पहिल्या उदाहरणात मी हे सर्वनाम आहे, मी हे सर्वनाम आहे, ते नामाऐवजी वापरलेलं आहे। क्रिकेट हे एका खेळाचं नाव आहे। आपण बघितलं की एखाद्या खेळाला जरी नाव दिलेलं असेल तरी ते नाम ठरेल। नाम आहे क्रिकेट आणि खेळतो ह्या शब्दाने त्या वाक्यातील आपल्याला क्रिया समजते। कशाची क्रिया आहे? खेळण्याची। खेळण्याची क्रिया पण समजली आणि त्या वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण झाला। खेळण्याची क्रिया समजली आणि वाक्याचा अर्थ समजला, पूर्ण झाला। खेळण्याची क्रिया आहे, आई स्वयंपाक करते, आई स्वयंपाक करते, करण्याची क्रिया आहे, स्वयंपाक करण्याची क्रिया आहे आणि त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे। क्रिया समजली, अर्थ पूर्ण झाला, महत्त्वाचा शब्द म्हणून त्याला आपण अधोरेखित केलं। रामने लाडू खाऊन संपवला, संपवला त्याने, संपवण्याची क्रिया त्या संपवला या शब्दाने दाखवली आणि त्या वाक्याचा अर्थ त्या शब्दाने पूर्ण केला आणि त्यामुळे तो त्या वाक्यातला महत्त्वाचा शब्द आहे। क्रिया दाखवली, अर्थ पूर्ण केला। मी आनंदाने उड्या मारल्या, उड्या मारण्याची क्रिया आहे आणि त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आणि आपल्याला त्या वाक्यातली क्रिया सुद्धा समजली, म्हणून हा महत्त्वाचा शब्द आहे, मारल्या। दशरथ राजा होता, दशरथ हे एका राजाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे म्हणून ते नाम आहे। राजा हे सुद्धा त्याच्या पदाला नाव दिलेलं आहे म्हणून ते पण नाम आहे आणि होता या शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणून त्या ठिकाणी त्याला आपण अधोरेखित करूया। मी गावी जाईन, मी हे सर्वनाम, गाव हे नाम, गाव हे नाम आहे बरोबर आणि जाईन या शब्दाने आपल्याला त्या वाक्यातली क्रिया समजते, जाण्याची क्रिया समजते आणि वाक्याचा अर्थ सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतो। मी तिथे खेळ खेळेल, मी तिथे काय करेल? खेळ खेळेल, खेळण्याची क्रिया आहे। मी हे सर्वनाम आहे, खेळ हे या ठिकाणी नाम आहे आणि तिथे हा जो ही जी शब्दाची जात आहे याच्याबद्दल आपण इयत्ता 7वीत माहिती घेणार आहोत आणि खेळेल ह्या शब्दाने आपल्याला त्या वाक्यातला अर्थ पूर्ण करून दिलेला आहे आणि त्यामुळे त्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आणि म्हणून खेळेल हा शब्द त्या वाक्यातला महत्त्वाचा शब्द आहे। खेळण्याची क्रिया आहे आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण झालेला आहे या ठिकाणी। बघा, जेवढे शब्द अधोरेखित केलेले आहेत ते सगळे शब्द त्या त्या वाक्यातील महत्त्वाचे शब्द आहेत।
त्या शब्दांनी त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण केलेला आहे आणि त्या वाक्यातील क्रिया सुद्धा दाखवलेली आहे, खेळण्याची क्रिया, स्वयंपाक करण्याची क्रिया, लाडू खाण्याची क्रिया, उड्या मारण्याची क्रिया, होता राजा वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, गावी जाण्याची क्रिया आणि खेळ खेळण्याची क्रिया, अशा पद्धतीने ही सगळी क्रियापदांची उदाहरणं आहेत। ही सगळी क्रियापदांची उदाहरणं आहेत। मग क्रियापदाबद्दल काय सांगता येईल आपल्याला? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्यातील क्रिया दाखवण्याचा। बघा, क्रिया दाखवणारे इतर सुद्धा शब्द वाक्यात असतात, पण जे शब्द अर्थ पूर्ण करत नाही त्यांना क्रियापद म्हणता येत नाही। क्रियाचा अर्थ सुद्धा पूर्ण झाला पाहिजे त्या वाक्याचा आणि त्या वाक्यातील क्रिया पण समजली पाहिजे, त्यामुळे क्रियापद हा वाक्यातील महत्त्वाचा शब्द असतो। ही सगळी जे अधोरेखित केलेले शब्द आहेत हे त्या त्या वाक्यातले क्रियापद आहे, त्यामुळे क्रियापद हा महत्त्वाचा असतो, कारण क्रियापदावरूनच आपल्याला काळ सुद्धा समजत असतो, त्या वाक्यातील काळ आपल्याला समजत असतो। बघा, मी क्रिकेट खेळतो, खेळण्याची क्रिया वर्तमान काळात सुरू आहे, आता सद्यस्थिती क्रिया सुरू आहे, त्यामुळे मी क्रिकेट खेळतो आणि ते आपल्याला फक्त क्रियापदावरून कळतं। समजा क्रियापद ह्या वाक्यात नसलं तर मी क्रिकेट आपल्याला अर्थबोध होणार नाही, त्यासाठी त्या वाक्यात अर्थ पूर्ण करणारा आणि क्रिया दाखवणारा शब्द असणं गरजेचं आहे। त्यामुळे खेळतो हे जे क्रियापद आहे हे क्रियापद अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपल्याला क्रिया सुरू आहे हे कळतं। आई स्वयंपाक करते, स्वयंपाक करण्याची क्रिया सुरू आहे, ती अजून संपलेली नाही किंवा ती घडणार नाही, ती आता सुरू आहे। रामने लाडू खाऊन संपवला, लाडू काय केला त्याने? संपवला। लाडू आता आहे का? नाही। लाडू खाण्याची क्रिया सुरू आहे का? नाही। लाडू खाण्याची क्रिया संपलेली आहे, त्यामुळे त्या क्रियापदामुळे आपल्याला समजलं, म्हणून क्रियापद महत्त्वाचा शब्द आणि ती क्रिया संपली म्हणजे ती जमा झाली। मी आनंदाने उड्या मारायचं काम आता सुरू नाही, ते काम संपलेलं आहे। दशरथ राजा होता, रामायणातलं वाक्य असेल तर ते, तर रामायणाबद्दल बोलताना आपण सांगतो की दशरथ राजा होता। आज आहे का? आज नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे ते आज आहे। दशरथ राजा आहे का? आज दशरथ राजा नाही, ते होऊन गेलेले आहेत, म्हणजे ती क्रिया घडून गेलेली आहे। मी गावी जाईन, गावी जाण्याची क्रिया उद्या घडणार आहे, किंवा ती आता सुरू नाही, घडून गेलेली नाही, ती घडण्याचा अजून बाकी आहे। मी तिथे खेळ खेळेल, गावी गेल्यानंतर मी काय करेल? खेळ खेळेल, ती क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, सुरू सुद्धा झालेली नाही, ती क्रिया घडणार आहे। हे आपल्याला सगळं क्रियापदावरून समजलं आणि त्यामुळे आपल्याला त्या त्या क्रियापदामुळे काळ सुद्धा समजली। त्यावरून आपल्याला लक्षात आलं की मराठी तीन काळ आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ। वर्तमान काळ म्हणजे सोपं सांगता येईल, क्रिया सुरू आहे। वर्तमान काळ म्हणजे क्रिया आता सद्यस्थितीत सुरू आहे। भूतकाळ म्हणजे जी क्रिया घडून गेलेली आहे आणि भविष्यकाळ म्हणजे जी क्रिया घडणार आहे, ती घडायची बाकी आहे। हे आपल्याला या क्रियापदावरून समजलं। काळाचे तीन प्रकार सुद्धा आपल्या लक्षात आले, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, तीन प्रकार आहेत। अनेक उदाहरण त्याविषयी तुम्हाला तुमच्या वहीत तयार करता येतील। बघा, वर्तमान काळ नाव लिहायचं, वर्तमान काळात तुम्ही जी गोष्ट आता करत आहात, समजा मी लिहित आहे, लिहिण्याची क्रिया सुरू आहे, शिक्षक शिकवत आहे, मी व्हिडिओ काढत आहे, क्रिया सुरू आहे, बरोबर, मी जेवण करत आहे, वर्तमान काळातली क्रिया। भूतकाळाची करायची असेल, लिहायचं असतील उदाहरण, तर मी लिहित होतो, शिक्षक शिकवत होते, पाऊस पडत होता, क्रिया घडून गेलेली असेल तर भूतकाळ। भविष्यकाळ म्हणजे उद्या मी शाळेत जाईन, कुठं जाईन? शाळेत जाईन, उद्या मी व्यायाम करेन, उद्या मी अभ्यास करेन, आता मी झोपून घेईन, आता झोपून घेईन, ती क्रिया बाकी आहे, बरोबर, आज मी निवांत झोपेल, ती क्रिया बाकी आहे, ती भविष्य काळाची क्रिया आहे। बघा, यावरून आपल्याला काळाचे तीन प्रकार पण लक्षात आले आणि क्रियापद म्हणजे पण काय
ते लक्षात आलं, तुमच्या वहीत जास्तीत जास्त उदाहरण लिहा आणि अशा पद्धतीने त्याचा अधिकपणे सराव केला, अधिकपणे सराव करा आणि ती सगळी उदाहरणं घेऊन माझ्या व्हॉट्सअप क्रमांकाला पाठवा, मी ती तुम्हाला तपासून देईल. धन्यवाद.